न्यायालयानं आजचा बंद बेकायदेशीर ठरवल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील दैनंदिन व्यवहार जे आहेत ते सुरळीत असलेले पाहायला मिळत आहेत. कोकणची लाईफलाईन म्हणून अर्थातच लाल परिरा या ठिकाणी ओळखलं जातं आणि आज सकाळपासूनच पूर्ण जिल्ह्यातल्या सगळ्याच डेपोमधून या ठिकाणी एसटी बस या सुरळीत धावत असल्याचं पाहायला मिळतं आहे. सकाळपासून शाळेच्या आणि ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेस रत्नागिरीच्या रहाटाघर बसस्थानकातून देखील सुटलेल्या पाहायला मिळत आहेत. रत्नागिरीतील दैनंदिन व्यवहार पूर्णपणे सुरळीत असून जबरदस्तीनं बंद करण्यासाठी कुठेही अनुचित प्रकार या ठिकाणी घडलेले नाही आहेत. तुम्ही बघू शकता की अनेक प्रवासी लांबून या ठिकाणी आपला प्रवास करण्यासाठी या ठिकाणी अत्यंत विश्वासार्हतेनं या ठिकाणी एसटी बसस्थानकात आलेले पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीनं काल बंदची हाक देण्यात आलेली होती मात्र त्यानंतर न्यायालयानं फटकारल्यानंतर आज रत्नागिरी जिल्ह्यातील जे दैनंदिन व्यवहार आहेत ते पूर्णपणे सुरू असलेले पाहायला मिळत आहेत. लाल परी देखील या ठिकाणी सुरळीत सुरू असलेली पाहायला मिळते आहे. मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.